श्री गणेशाय नमः। श्री महालक्ष्मी कॅलेंडर 2024 महिना ऑगस्ट आणि या महिन्यात सुरुवात होत आहे श्रावण मास आरंभ की होत आहे श्रावण मास आरंभ हा 5 ऑगस्टला होणार आहे आणि बघा संपणार आहे तो म्हणजे सप्टेंबरमध्ये, लक्षात घ्या 2 सप्टेंबरला। तर यावर्षी एकूण 5 सोमवार पडलेले आहेत आणि विशेष म्हणजे 5 सोमवार हे या महिन्याचा सुरुवात आणि पहिला सोमवार हा एकाच दिवशी होणार आहे आणि शेवटी 5वा सोमवार आहे तोही शेवटचा सोमवार आणि या महिन्याचा शेवट याच दिवशी होणार आहे म्हणजे 2 सप्टेंबरला शेवट होणार आहे। तर पहिल्यांदा बघा शिवपूजन करताना शिवमूठ तांदूळ वापरायची आहे, दुसऱ्या वेळेस तीळ आहेत, तिसऱ्या वेळेस शिवामूठ मूग आणि चौथ्या वेळेस आहे जवस आणि 5व्या वेळेस असतात सातू। तर लक्षात घ्या 5व्या वेळेस सातू आणि त्याच दिवशी या महिन्याचा एंड होणार आहे। तर बघा 3रा सोमवार हा खूप महत्त्वाचा ठरणार आहे आणि असतोही देखील त्याचं महत्त्वही खूप असतं, पण अजून एक म्हणजे या दिवशी बहीण भावांचा सण, तो म्हणजे रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा, कोळी बांधव समुद्राची या दिवशी पूजा करतात आणि नारळ अर्पण करत असतात। तर लक्षात घ्या खूप महत्त्वाची माहिती आहे। तर लक्षात घ्या, तुमच्या लक्षात आलेलं असेल की एकूण 5 सोमवार आहेत, 5ही सोमवार धरायचे आहेत, ज्या दिवशी सुरुवात होणार आहे त्या दिवशी आणि ज्या दिवशी या श्रावणाचा शेवट होणार आहे त्या दिवशी देखील सोमवार धरायचा आहे, शिवामूठ व्हायचे आहे आणि सर्व विधिवत आपली शिवशंकरांची पूजा भक्ती करायची आहे। धन्यवाद। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। ओम नमः शिवाय, हर हर महादेव।